नेरूळवरून मीटिंगसाठी निघालेले दोन मित्र सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत. मोबाईल बंद असल्यामुळे कुटुंबाने GPSची तपासणी केली असता गुरुवारी त्यांची कार एक्सप्रेसवेवर पाली फाटा एक्झिटवर उभी होती. कारच्या मागून गोळीबार केल्यामुळे काचा फुटल्या होत्या, तसेच रक्त सापडले आहे. मात्र कारमधील दोघेही मित्र गायब आहेत. खोपोली पोलिसांनी तातडीने तपासासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम अशी घटनास्थळी पाठवली आहे. यावेळी त्यांना कारमध्ये दोन गोळ्या आढळल्या. सुमित जैन आणि अमीर खानजादा असे या मित्रांची नावे असून ते दोघे इस्टेट एजंट आहेत. बुधवारी रात्री 10:30 दरम्यान अमीर खानजादा यांना मीटिंगला जायचे म्हणून सुमित जैनसह बलेनो कारने ते निघाले. मात्र माघारी घरी न आल्याने दोन्ही मित्रांच्या घरच्या मंडळींनी एकमेकांशी चौकशी करून विचारणा केली. मात्र या दोघांचे मोबाईल बंद असल्याने याबाबत दोघांच्या कुटुंबियांनी नेरूळमधील पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. कारला GPS सुविधा असल्याने कार मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या पाली फाटा एक्झिटच्या कडेला असल्याचे समजले. खोपोली पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपला तपास सुरू केला आहे.